आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालंय. आज ईडीकडून संजय राऊतांची चौकशी देखील होणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालंय. आताची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालंय. आज संजय राऊतांची ईडीकडून चौकशी देखील होणार आहे. कथित पत्राचार घोटाळा प्रकरणी संजय राऊतांची ईडीकडून चौकशी होणार आहे. शिवसेनाने याबाबत आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुष्मिता भदाने. सुष्मिता, आज संजय राऊतांच्या घरी आता ईडीचं पथक दाखल झालंय, त्यांची थोड्याच वेळात चौकशी देखील होणार आहे. काय याबाबतचे अपडेट्स आहेत? प्रकरणी ही संपूर्ण कारवाई केली जात होती ईडीकडनं. वारंवार त्यांना समन्स देण्यात आलेलं होतं आणि आपण बघतोय संजय राऊत यांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालेलं आहे. संजय राऊत यांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालेलं आहे. सीआरपीएफचे जवान आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत आणि हे जवान सुद्धा इथे पोहोचलेले आहेत. संपूर्ण बंगल्यामध्ये एक शांतता पसरलेली पाहायला मिळते, कारण ज्या पद्धतीनं एकूणच राजकीय चर्चा होत होत्या त्यानंतर पत्राचाळीच्या बाबतीत त्यांच्या अडचणी वाढलेल्या होत्या. आणि आपण बघताय की सर्व सीआरपीएफचे जवान इथे पोहोचलेले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांकडनं त्यांची चौकशी केली जाऊ शकते. या चौकशीमध्ये काही महत्वाचे मुद्दे समोर येऊ शकतात. यापूर्वी सुद्धा 27 तारखेला त्यांना समन्स बजावण्यात आलं होतं. वारंवार संजय राऊत यांना ईडी कार्यालयात हजर होण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं आणि संजय राऊत तिथे उपस्थित राहत होते. परंतु आता ज्या पद्धतीनं ईडीची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे, केंद्रीय सुरक्षा सोबत घेऊनच पोहोचलेली आहे आणि या केंद्रीय सुरक्षेसह ईडीचं हे संपूर्ण पथक आता राऊत यांच्या कुटुंबियांशी संवाद साधतील, काही महत्वाचे दस्तावेज हाती घेण्याचा प्रयत्न करतील. संजय राऊत यांचं भांडुप येथील निवासस्थान आहे मैत्री बंगला, त्या ठिकाणी सध्या हे सर्व ईडीची कारवाई जी आहे ती सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. मुख्यत्वे पत्राचा या संपूर्ण विकासामागे असणारा आर्थिक व्यवहार कुठे होते, कशा पद्धतीने झाले, या सगळ्याच गोष्टींची शहानिशा या संपूर्ण कारवाई दरम्यान होणं अपेक्षित आहे. आपण बघताय की हे सर्व पथक इथं आहे, त्यांची पोलीस सुरक्षा सुद्धा इथे आहे आणि ज्या पद्धतीनं आतापर्यंत कारवाई करण्यात आलेल्या आहेत ईडीकडनं, अनेक तास ही कारवाई चालते आणि तशाच पद्धतीची कारवाई आत्तासुद्धा चालणार आहे. आत्तापासून आपण जर बघितलं तर साधारणपणे 7:30 दरम्यान हे पथक इथं पोहोचलेलं आहे आणि 7:30 वाजल्यापासून आपण जर बघितलं तर ह्या कारवाईला सुरुवात झालेली आहे. संजय राऊत यांचं जे पोलीस पथक त्यांच्यासोबत सुरक्षेसाठी असते ते सुद्धा आतमध्ये आहेत. स्वतः संजय राऊत घरामध्ये आहेत, त्यांचे कुटुंबीय घरात आहेत आणि ईडीचे अधिकारी थेटपणे आज कशा पद्धतीने कारवाई करतात, जर कारवाईमध्ये त्यांनी सहकार्य केलं तर त्यांच्यावरची अटकेची कारवाई सुद्धा टळू शकते. परंतु त्याची शक्यता काय असू शकते हे काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे. ज्या पद्धतीनं संजय राऊत यांच्यावरती वारंवार भ्रष्टाचाराचे आरोप केले जात होते त्यामुळे त्यांच्या भोवतीच्या अडचणी वाढणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये एक कथित व्हिडिओ कॉल, ऑडिओ कॉल सुद्धा व्हायरल झालेला होता, त्याबाबत सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि आता आपण बघतोय भांडुप इथल्या संजय राऊत यांच्या घरामध्ये सीआरपीएफचे जवान पोहोचलेले आहेत, केंद्रीय पोलीस यंत्रणा पोहोचलेली आहे, ईडीचं पथक पोहोचलेलं आहे आणि संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे हे आता हळूहळू स्पष्ट होणार आहे. बरं सुष्मिता, ज्या ज्यावेळी आतापर्यंत संजय राऊतांना ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं होतं, प्रत्येक वेळी आम्ही सहकार्य करू असं संजय राऊत म्हणत आहेत आणि त्यामुळे आज हे जे पथक ईडीचं संजय राऊतांच्या थेट घरी येऊन धडकलेलं आहे, अर्थात तिथे देखील त्यांच्याकडून सहकार्य होईलच. मात्र किती जणांचं, किती अधिकाऱ्यांचं हे पथक आहे जे 7:30 वाजता संजय राऊतांच्या घरी येऊन धडकलंय आणि आता तिथे चौकशीला सुरुवात झालीय का?
साधारणपणे दोन पथक इथे येऊन पोहोचलेले आहेत, त्यांच्यासोबत केंद्रीय पोलीस सुद्धा आहेत आणि खासदार म्हणून शिवसेनेचं प्रतिनिधित्व दिल्लीमध्ये ते करत आहेत संजय राऊत. परंतु यापूर्वी जेव्हा नोटीस बजावण्यात आलेली होती तेव्हा ते दिल्लीत होते आणि ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पत्रचाईचा उल्लेख आला, आर्थिक गैरव्यवहाराचा उल्लेख आला होता, तो बघता आजचा दिवस महत्वाचा असणार आहे. दररोज साधारणपणे 9:30 वाजता संजय राऊत हे सर्वांशी संवाद साधायचे वेगवेगळ्या पद्धतीने, शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून ते आपली बाजू मांडायचे. परंतु आज ते काहीही होणार नाहीये, कारण थेट ईडीचं पथक हे संजय राऊतांच्या घरी येऊन पोहोचलेलं आहे. एकूणच राजकीय उलथापालथी दरम्यान सुद्धा याच विषयीची चर्चा होत होती की संजय राऊत यांच्यावरती टांगती तलवार कारवाईची होतीच आणि तीच गोष्ट आता सध्या आपल्याला पाहायला मिळते आहे की सीआरपीएफचे जवान आणि ईडीचं सर्व पथक हे आता याच संजय राऊत यांच्या घरामध्ये त्यांची चौकशी करणार आहे. संजय राऊत हे आज घरीच आहेत, त्यांचे कुटुंबीय सुद्धा घरी आहेत आणि आपण बघतायत की याच घरामध्ये आता ईडीचं पथक जाऊन पोहोचलेलं आहे. कशा पद्धतीने चौकशी केली जाते, काय काय मुद्दे या चौकशीसमोर, आणि साधारण किती तास ही चौकशी चालते हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं असणार आहे, कारण संजय राऊत यांच्या भोवतीच्या अडचणी आता हळूहळू वाढायला सुरुवात झालेली आहे. बरोबर, आणि त्यासाठी हा केंद्रीय सुरक्षा दलांचा देखील बंदोबस्त संजय राऊतांच्या घराबाहेर आपण पाहतोय, कारण जोपर्यंत हे ईडीचं पथक संजय राऊतांच्या घरी चौकशीसाठी असेल तोपर्यंत ही सगळी सुरक्षा असेल. ही सगळी एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या घरी ईडीचं पथक सकाळी 7:30 वाजताच पोहोचलंय आणि आता या चौकशीला सुरुवात देखील झालेली आहे. काही महत्वाची कागदपत्र किंवा जे काही तपासामध्ये सहकार्य संजय राऊतांकडून अपेक्षित आहे ते आता केलं जात आहे का? ईडीचं पथक किती तास यापुढे संजय राऊतांच्या घरी ही चौकशी करतंय हे आपल्याला बघावं लागेलच. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे या संजय राऊतांच्या घराबाहेरून आपल्या सोबत आहेत आणि सुस्मिता, हे पथक आतमध्ये गेल्यानंतर आता किती तासांनी बाहेर पडेल याची काही शाश्वती नाही किंवा किती वेळ ही चौकशी सुरू राहील याचा काहीच अंदाज नाही, त्यामुळे कोणकोणती प्रकरणं ज्यासाठी हे ईडीचं पथक संजय राऊतांच्या घरी आलेलं आहे त्या प्रकरणांविषयी? खरं तर संजय राऊत यांच्याबाबत पत्राचाईचा एक मुद्दा होता, त्यांची संपत्तीचे नेमके स्त्रोत काय आहेत याविषयी सुद्धा विचारणा ईडीकडनं वारंवार करण्यात आलेली होती. यापूर्वी सुद्धा ज्या ज्या वेळेला संजय राऊत यांना थेट चौकशीसाठी ईडी कार्यालयामध्ये बोलवण्यात आलेलं होतं त्यावेळेला ते प्रत्यक्ष उभे राहिलेले होते. ज्या वेळेला त्यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली होती, पहिली नोटीस बजावण्यात आली, त्यावेळेला संजय राऊत हे दिल्लीत होते. परंतु मुंबईत आल्यानंतर मोठं शक्तीप्रदर्शन त्यांनी केलेलं होतं आणि ज्या पद्धतीची जहरी टीका त्यांनी आजपर्यंत सरकारीच्या भूमिकेवरती केलेली होती ती अतिशय महत्वाची होती, ती खूप मोठी होती आणि त्याचाच कुठेतरी राजकीय फटका त्यांना बसलेला पाहायला मिळतो आहे. शिंदे गट स्थापन झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या वक्तव्यांवरनं अनेकदा नाराजगी होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्थिक गैरव्यवहार जे ईडीच्या रडारवरती कायमच असतात आणि आतापर्यंतची ईडीची जी कारवाईची पद्धत आहे ती बघता ज्या वेळेला सकाळी हे पथक लवकर घरी पोहोचतं त्यानंतर साधारणपणे 7 ते 8 तास ही चौकशी केली जाते, काही महत्वाचे दस्तावेज हाती घेतले जातात, चौकशी केली जाते आणि जर आवश्यकता भासली तर ईडीच्या नियमानुसार अटक सुद्धा केली जाऊ शकते, त्यामुळे अनेक शक्यता नाकारता येत नाही. सध्या या संपूर्ण बंगल्याच्या कड्या ह्या आतून लावण्यात आलेल्या आहे, बंगल्याला आतून बंद करण्यात आलेलं आहे. राज्य सरकारचं जे सुरक्षा पथक पोलिसांकडनं त्यांना जी सुरक्षा देण्यात आलेली ती आहे आणि केंद्राचे पोलीस सुद्धा इथे येऊन पोहोचलेले आहेत. जे आपण बघतात हा संजय राऊत यांचा ताफा असतो, दररोज ते जेव्हा सामना ऑफिसला जात असतात तेव्हा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणखीन एक गोष्ट बघणं महत्वाचं असणार आहे, जर ते ईडीचं पथक हे थेटपणे मैत्री बंगला जो भांडूपमध्ये संजय राऊत यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे, त्याचबरोबर इतरही अनेक ठिकाणी हे पथक जाऊन पोहोचलेलं आहे का, मग त्यांचं दादरमधील घर असेल किंवा इतर प्रॉपर्टीज ज्या आहेत त्यांचं कार्यालय असेल अशा अनेक ठिकाणी थेट ईडीचं पथक जाऊन चौकशी करू शकतो, तो न्यायिक अधिकार त्यांना आहे, त्यामुळे आजचा दिवस अतिशय महत्वाचा असणार आहे. आपण बघताय बरं सुस्मिता, म्हणजे संजय राऊतांच्या मैत्री या बंगल्यावरती ईडीचं एक पथक पोहोचलंय, दोन पथकं तुम्ही म्हणालात, तसं मुंबईतल्या आणखी कोणत्या भागामध्ये एकाच वेळी ईडीची काही पथकं पोहोचल्याची काही माहिती आहे का?
सुस्मिता भदाणे आमच्या प्रतिनिधी संजय राऊतांच्या घराबाहेरून आपल्या सोबत आहेत. पुन्हा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात. मात्र अत्याची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या मैत्री या भांडूप मधल्या बंगल्यामध्ये सध्या ईडीचं एक पथक पोहोचलेलं आहे. चौकशीसाठी घराबाहेर केंद्रीय सुरक्षा दलांचा बंदोबस्त दिसतोय आणि या सगळ्या बंदोबस्तामध्ये ईडीचं पथक संजय राऊतांच्या घरी पोहोचलेलं आहे आणि आता चौकशीला सुरुवात केलेली आहे. ईडीच्या या पथकाकडून जी काही चौकशी केली जाईल त्यांना जे काही दस्तावेज तपासायचे असतील त्यासाठी हे पथक संजय राऊतांच्या घरी पोहोचलेलं आहे. सकाळी 7:30 बरोबर हे पथक संजय राऊतांच्या घरी पोहोचलं आणि आता किती वेळ ही चौकशी चालेल हे आता सांगता येत नाही. या संदर्भात आपण अधिक बोलूयात. भाजपचे नेते किरीट सोमय्या आपल्यासोबत जोडले गेलेत. सोमय्याजी, आता ईडीचं पथक हे संजय राऊतांच्या घरी पोहोचलेलं आहे, चौकशीला सुरुवात झाली आहे, तुमची प्रतिक्रिया काय यावर? मला विश्वास आहे जे माफिया गिरी संजय राऊत आणि महाविकास आघाडीच्या सरकारने चालवली होती त्या माफियागिरीचा अंत आता जवळ आलेला आहे. हिशोब देण्यापासून जे संजय राऊत पळापळ करत होते आता हिशोब तर द्यावाच लागणार. 1200 कोटीचा पत्राचा घोटाळा असो की बाकी असो, हिशोब तर द्यावाच लागणार. बरं, काय वाटतं सोमय्याजी तुम्हाला, आज संजय राऊतांना अटक होऊ शकते? कृपया लाईन संपर्क तुटलाय किरीट सोमय्या यांच्याशी सुद्धा. संजय राऊत यांचं निवासस्थान मुंबईतल्या भांडूप इथलं मैत्री हे निवासस्थान आणि तिथे सध्या ईडीचं पथक पोहोचलेलं आहे आणि आता किती तास तिथे चौकशी होते, दस्तावेज तपासले जातात. संजय राऊत कशा पद्धतीने ईडीच्या या पथकाला चौकशीमध्ये सहकार्य करतात हे पाहावं लागेल. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य संजय राऊतांच्या घराबाहेरची आणि तिथे सध्या केंद्रीय सुरक्षा दल सुद्धा आहेत आणि तिथे सगळा पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि या सगळ्या बंदोबस्तामध्ये संजय राऊतांच्या घरी ईडीचं पथक पोहोचलेलं आहे. त्यांच्या गेटला सुद्धा आतून कुलूप घालण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या कडक बंदोबस्तामध्ये कडक पहाऱ्यामध्ये संजय राऊतांच्या घरी पोहोचलेलं ईडीचं पथक सध्या चौकशी करत आहे. पत्रात चाळ प्रकरणी संजय राऊतांवरती जे काही आरोप आहेत त्या संदर्भात कदाचित ही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते. कोणतीही कल्पना न देता ईडीचं पथक आज सकाळी 7:30 थेट संजय राऊत यांच्या मैत्री या निवासस्थानी येऊन धडकलंय आणि थेट चौकशीला सुरुवात झालेली आहे. संजय राऊत हे आणि त्यांचे कुटुंबीय हे सगळेजण घरामध्ये आहेत. थेट ईडीचं पथक 7:30 मुंबईतल्या भांडूप इथल्या त्यांच्या मैत्री या घरी पोहोचलं आणि पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांच्या घरी ही ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता. ईडीचं पथक तर पोहोचलंय, चौकशी कशा पद्धतीनं होते, किती तास होते हे देखील आपल्याला आज संपूर्ण दिवसभरात कळेलच. मात्र 7:30 या चौकशीला सुरुवात झालेली आहे. संजय राऊत यांना मोठा धक्का ईडीकडून. थेट ईडीचं पथकच संजय राऊतांच्या मुंबईतल्या घरी येऊन धडकलंय आणि राऊतांच्या भांडूपच्या घरी मैत्री हे त्यांचं जे घर आहे तिथे पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांची चौकशी ईडीच्या पथकाकडून केली जाण्याची शक्यता. दोन पथकं ईडीची पोहोचली आहेत अशी आमच्या प्रतिनिधींकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन पथकं पोहोचली आहेत. पुन्हा जाऊयात आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत आहेत. सुस्मिता, आता संजय राऊत यांच्या घरी कोण कोण आहे, ईडीची दोन पथकं आहेत का, त्यामध्ये किती अधिकारी आहेत आणि किती वेळ झाला आता चौकशी सुरू होऊन? खरं तर आपण बघतोय की संजय राऊत यांच्यावरती कारवाईला आता खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे. 7:30 हे पथक जे आपण बघताय की सीआरपीएफचे सर्व जवान हे ते येऊन पोहोचलेले आहेत आणि या जवानांच्या येण्यानं हे संकेत मिळालेले आहेत की ईडीच्या कारवाईला सुरुवात झालेली आहे. पत्राचाळ प्रकरणामध्ये यापूर्वी सुद्धा वारंवार त्यांना समन्स बजावण्यात आलेलं होतं आणि आता ज्या पद्धतीने ही कारवाई केली जाते ती अतिशय महत्वाची कारवाई म्हणावी लागेल. कारण थेटपणे संजय राऊत यांनी यापूर्वी देखील म्हटलेलं होतं की मी घाबरणार नाही, झुकणार नाही, थांबणार नाही. परंतु खऱ्या अर्थानं आज काय होतं हे बघणं महत्वाचं असणार आहे. ज्या पद्धतीची ईडीची कार्यपद्धती आहे ती बघता आजच्या समितीमध्ये संजय राऊत यांच्यावरती थेट कारवाई होते का हे बघणं सुद्धा अतिशय गरजेचं असणार आहे. जी सुस्मिता, थोडंसं थांबवते. भाजपचे आमदार राम कदम सुद्धा आपल्यासोबत आहेत सध्या फोनलाईनवरती. राम कदमची ईडीचं पथक संजय राऊतांच्या घरी, प्रतिक्रिया आपली. नाही, कर नाही त्याला डर असण्याचं कारण नाही. जेव्हा 2 दिवसापूर्वी ईडीनी बोलावलं तर त्यावेळेस शिवसेना नेते गेले नाहीत.
जर काही चुकीचं केलं नसेल तर घाबरण्याचं काय कारण, न जाण्याचं काय कारण. आणि ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय या यंत्रणा रातोरात कधी चौकशी करत नाही. त्याची कागदपत्र गोळा केली जातात, बँकांचे अकाउंट नंबर, कुठल्या अकाउंट मधून किती रुपये कुठल्या अकाउंटला गेलेत, ते कायद्याप्रमाणे गेलेत, नियमांचा भंग झाला, या सगळ्या गोष्टींची चाचपणी झाल्याच्या नंतर ज्यावेळेस असं लक्षात येतं की गंभीर गुन्हा घडलाय, आर्थिक गैरव्यवहार घडलाय, देशाचे जे कायदे आहेत त्या कायद्यांचा भंग झालाय, त्यावेळेस ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय या चौकशी यंत्रणा काम सुरू करतात. आपण वारंवार पाहतो आहोत की ईडी ला जर सहकार्य केलं तर ही नामुष्की टळली असती. 2 दिवसापूर्वी ईडीने बोलावलं तेव्हा जर गेले असते तर आज प्रातःकाळी ईडीला त्यांच्या घरी जावं लागलं असतं. बरं, त्याच्यामुळे हा बदललेला भारत आहे. नेता असेल, अभिनेता असेल, उद्योगपती असेल, कोण छोटा मोठा, हे या बदललेल्या भारतात पाहिलं जाणार नाही, जात नाही. कायदा सगळ्यांसाठी समान आहे. जर आर्थिक गैरव्यवहार केलेत तर कायद्याप्रमाणे कारवाईला प्रत्येकाला सामोरं जावं लागणार. बरं, राम कदमजी धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत. तर संजय राऊत यांना ज्यावेळी ईडीच्या कार्यालयामध्ये बोलावण्यात आलेलं होतं त्यावेळी त्यांनी सहकार्य केलं नाही आणि म्हणूनच आज थेट ईडीचं पथक त्यांच्या घरी पोहोचलेलं आहे कारवाईसाठी, चौकशीसाठी, अशी प्रतिक्रिया राम कदम यांनी दिली. संजय राऊत यांच्या घरावरती ईडीनं टाकलेला छापा किंवा चौकशीसाठी ईडीचं आलेलं पथक, या संदर्भातले सगळे अपडेट आपण घेत राहणार आहोतच. तुर्तास या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.